कर्जत येथे गहू घेऊन जाणारा एलपी ट्रक रस्त्यात अडवून ट्रक चालकाला लुटल्या प्रकरणात 3 तरुणांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे। तर यात महसूल खात्याचा तलाठी असल्याचे खात्रीदायक वृत्त असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। मध्य प्रदेश येथून 25 टन खाजगी गहू घेऊन एलपी ट्रक MP04HE3521 कर्जत येथे जात असताना मुरबाड मसा नाक्यावर नारिवली सदाचा तलाठी नितीन घाणेकर याने अडवला व तपासणी करता 3 तास ट्रक चालकाला वेठीस धरले। यानंतर हा ट्रक तेथून कर्जतकडे जात असताना रुपेश लालचंद पाटील, प्रदोष प्रमोद कोथिंबीरे, संदीप गोकुळ घोलक, सर्व राहणार मुरबाड या तिघांनी हा ट्रक मुरबाड मसा दरम्यान रात्री 11 वाजता शिरवली येथे अडवून ट्रक चालक सादिक खान व किन्नर गोलू यांना मारहाण करून त्यांच्याकडून 25,000 रुपये उकळले। या घटनेची माहिती मुरबाड पोलिसांना मिळताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन काल सकाळी अटक केली व तलाठी नितीन घाणेकर याला चौकशीसाठी मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांनी। किधर जाने वाला था तुम लोग? इधर जाने का कर्ज। कर्ज बस घेऊ है? कितना घेऊ? 25 टन। तुम दोनों साथ में थे क्या? जी। तो गाड़ी चौकी के उधर लोगों ने किया? हाँ, इधर पहले इधर रोका था सर। हाँ, रंजय सर का नाम, उसका नाम नहीं मालूम। तो अभी फिर क्या हुआ? फिर रात को हम तो सब फिर उनने मारा मारी करी तो हम तो फिर गाड़ी आगे ले गए, गेट खींचा मैंने, उनने पत्थर मारना चालू कर दिए। फिर मैं आगे ले के निकल गया, वो गांव पड़ा, इसमें मैंने गाड़ी बंद करी और कूद के भाग गया जंगल। फिर वो सांप गए थे, ये भी सांप में था। इसका नाम किन्नर है? गोलू।